गणेश विसर्जन के दौरान यातायात को सुचारू रखने के लिए कुछ मार्गों में परिवर्तन किया गया है, जबकि कुछ मार्ग विसर्जन तक अस्थायी तौर पर बंद रहेंगे। फुटाला तालाब किनारे विसर्जन के लिए कृत्रिम टैंक बनाए गए हैं। प्रशासन ने आह्वान किया है कि बप्पा का विसर्जन कृत्रिम टैंक में ही करें। सीए रोड से फुटाला तालाब विसर्जन के लिए जाने वाले भक्त रामझूला होते हुए जय स्तंभ चौक, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, LIC चौक, लिबर्टी टी पॉइंट, सदर थाने के सामने से जापानी गार्डन चौक, तेलंगखेड़ी, हनुमान नगर से फुटाला तालाब जाएंगे। लोहा पुल की तरफ से जाने वाले लोग मानस चौक, मॉरिस कॉलेज टी पॉइंट, संविधान चौक, लिबर्टी टी पॉइंट, सीके नायडू चौक, सदर थाने के सामने से जापानी गार्डन चौक, तेलंगखेड़ी हनुमान से फुटाला तालाब तक जा सकेंगे। वैरायटी चौक से जाने वाले लोग महाराज बाग चौक, भोले पेट्रोल पंप चौक, लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक से भरत नगर चौक होते हुए फुटाला जाएंगे। सभी मार्गों पर पुलिस का तगड़ा बंदोबस्त रहेगा। आता ह्या वेळेच्या सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये टोटल 377 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत। तर दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस प्रोसेशनवरती बंदीच आहे। तरीसुद्धा आम्ही एक प्रिकॉशन म्हणून जे आर्टिफिशियल टँक आहे त्यामध्येच विसर्जन होणार। तरी नेहमीप्रमाणे आम्ही अधिसूचना 27/8 जारी केलेले आहे। त्याच्यामध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच पूर्व नागपूर हद्दीतील CA रोड आणि फुटाळा तलाव येथे विसर्जनास येणाऱ्या श्री गणेश मूर्ती ह्या रामझुला मार्गे जयस्तंभ चौक, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, LIC चौक, लिबर्टी टी पॉइंट, CK नायडू चौक, सदर पोलीस स्टेशन, जापनीज गार्डन, वेस्टर्न कोलफील्ड आणि मग त्या फुटाळ्याला जातील। हा मार्ग एक आहे। दुसरा लोखंडी फुल मार्गे फुटाळा तलावाकडे विसर्जनास येणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या मानस चौक, मॉरिस कॉलेज टी पॉइंट, संविधान चौक, लिबर्टी पॉइंट, CK नायडू चौक, सदर स्टेशन आणि जापनीज गार्डन आणि परत तेलंगखेडी थ्रू फुटाळ्याला जातील। तिसरा वायुसेनाच्या कमांडकडून येणारा जो रोड आहे तो आम्ही सिच्युएशननुसार बंद करणार आहोत गर्दीचा अंदाज घेऊन। चौथा व्हरायटी स्क्वेअर चौककडून फुटाळा तलावाकडे विसर्जनास येणाऱ्या मूर्ती ह्या महाराजा बाग, भोले पेट्रोल पंप, लॉ कॉलेज, रविनगर, भरतनगर येथून फुटाळ्याकडे जातील। आणि जुना अमरावती नाका चौक ते फुटाळा तलावाकडे जाणाऱ्या मार्गाच्या वाहतुकीवर सुद्धा आम्ही नियमा म्हणजे आवश्यकतेनुसार निर्बंध करणार आहे। आत्ता तो रोड चालूच राहील। आणि अमरावती रोड महामार्ग क्रमांक 6 ज्या जड वाहतूक परिस्थितीनुसार किंवा त्या सिच्युएशननुसार आम्ही ती मॉनिटर करणार आहे। जर जास्त गर्दी असेल तर ती वाहतूक जड थांबवून मग आम्ही टप्प्याटप्प्यानं सोडणार आहे। ह्या कोविडच्या ह्याच्यात आपणाला जास्त प्रोसेशनला ते पूर्णतः बंदी आहे आणि विसर्जनसुद्धा आर्टिफिशियल टँकमध्येच करावं घराजवळ जो अवेलेबल असेल तो। फुटाळा लेकला यायचा जास्त प्रयत्न करू नये। जर आलाच तर कमीत कमी 2-3 लोकांच्या सोबत मास्क घालून सोशल डिस्टन्स ठेवून त्या आर्टिफिशियल टँकमध्ये विसर्जन करावं।